घर भाड्यावरील जीएसटी बद्दल केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागल्यानंतर आता लग्न समारंभावर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीचा विषय चर्चेत आलाय यापुढे लग्न मंडप मंगल कार्यालय कॅटरिंगसह विविध सेवांवर तब्बल अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे जुलै महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता लग्न समारंभात यजमानांचा खिसाही रिकामा होणार आहे सरकारसाठी हमखास उत्पन्न मिळवून देणारं साधन म्हणून जीएसटीचा उल्लेख केला जातो जीएसटी कक्षा वाढवून या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सरकारकडून सातत्यानं सुरू आहेत जुलै महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लग्न समारंभावरही कर लादण्यात आलाय लग्नपत्रिका लग्नमंडप मंगल कार्यालय कॅटरिंग सजावट बँडबाजा शूटिंग घोडागाडी यावर तब्बल अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे एखाद्या लग्नासाठी दहा लाख रुपयांचा खर्च केला असेल तर आता त्यावर सुमारे दीड लाख रुपये जीएसटी भरावा लागणार आहे त्याशिवाय कपडे सोन्याचे दागिने पादत्राणं यावरही जीएसटी आकारला जातो त्यामुळं आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या नागरिकांना आता लग्न समारंभासाठीही जीएसटीची झळ सोसावी लागणार आहे घर भाड्यासाठी आकारलेल्या जीएसटीला विरोध होताच त्यावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलंय व्यावसायिक कारणांसाठी भाड्यानं घेतलेल्या घरांना जीएसटी भरावा लागणार आहे तसंच एखाद्या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा रेस्टरूम म्हणून घर भाड्यानं घेतलं असेल तरीही अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय जीएसटीच्या वाढत्या बोजामुळं नागरिकांच्या खिशावर मात्र अतिरिक्त ताण वाढत असल्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये